लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना काँग्रेस आणि ठाकरे गटानं आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडला होता. काँग्रेसने आतापर्यंत 12 उमेदवारांची घोषणा केली होती, तर ठाकरे गटानं 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या या जागा वाटपामध्ये शरद पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु पवार गटानं अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलं नव्हतं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर केलेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी वाचून दाखवली. त्यानुसार पवार गटाचे हे 5 उमेदवार कोणते, तर वर्ध्यामधून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, तर अहमदनगरमधून निलेश लंके. या यादीनुसार शिरूर आणि बारामतीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढत होणार आहे. तर यासोबतच निलेश लंके यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी समोर येईल असंही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. दरम्यान या सगळ्यांमध्ये म्हाडा आणि साताऱ्यामध्ये कोणता उमेदवार असेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेलच, परंतु या दुसऱ्या यादीमध्ये आणखी कोणाला संधी मिळते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.